ते अंतरवालीवरून आले, कारण मनोज दादा जरांगे पाटलांच्या शेजारी मी राहते, त्यांचा आयुष्य काय आहे फक्त मला माहिती आहे, कारण जेव्हा आम्हाला कळतही नव्हतं लहानपणापासून आम्ही त्यांना बघत आलो आहेत. आज 20 वर्षापासून 25 वर्षापासून माणूस फक्त आणि फक्त मराठ्यांसाठी लढा देतोय. स्वतःची जमीन विकली त्यांना, घरी काही नाही त्यांच्या, मातीचं घर आहे, वरती पत्रे आहेत. सांगता सांगता जर रडायला आलं तर तुम्हाला बोलणंही नाही होणार मला, कारण जसं आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून मी त्यांना पाहतेय. मला माहिती त्यांचं काय, त्यांना दुःख काय आहे तर नेमकं. घरी जर तुम्ही गेले तर घरी काही नाही, भिंतीच्या अगदी मातीच्या भिंती आहेत चार आणि वरती पत्रे आहेत, घरी काही नाही त्यांच्या. 2 एकर जमीन विकली त्यांनी उपोषणासाठी, आरक्षणासाठी, आंदोलनासाठी. पण समाजासाठी लढा द्यायचे मी सांगेल तुम्हाला. भावासाठी लढणारे भरपूर आहेत, भावा भावाचे भांडणं होते, भावासाठी, बहिणीसाठी, घरासाठी, प्रपंचासाठी, परिवारासाठी लढणारे अनेक आहेत. पण मराठ्यासाठी आणि माणसासाठी, जगासाठी लढणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे अंशज म्हणतात, ते आहेत मनोज दादा जरांगे पाटील. माणूस असावा कसा, माणसानं जगावं कसं, जन्माला आलोय पण काहीतरी कीर्ती करायची. समाज वेडा नाही कोणालाही डोक्यावर घेण्यासाठी, कोणाला डोक्यावर घेत नाही तो, डोक्यावरही घेतून पायाखालीही तोडतो. पण समाजाचा तेवढा विश्वास प्राप्त जर करून घेतला ना, आज जर त्यांच्या मनात आला असतं, थोडी जरी लालची मनात आली असती ना, करोडपती झाले असते ते, करोडपती झाले असते, कोणत्याही गोष्टीची कमी पडली नसती. पण आज 2 महिने झालेत, 4 महिन्यापासून माणसानं घराचं तोंडही पाहिलं नाही, लेकरांना पाहत नाहीत ते. त्यांनी जेवढे आंदोलन केलेत आजपर्यंत, प्रत्येक आंदोलनामध्ये माझं एक एक कीर्तन झालेलं आहे, आणि त्यांनी स्वतः बसून माझं कीर्तनही ऐकलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण एखाद्याची परिस्थिती, एखाद्या मोठ्या माणसानं काहीतरी करावं ही मोठी गोष्ट नसती हो. खूप काही पैशानं श्रीमंत आहे, खूप काही जमीन आहे, खूप काही प्रॉपर्टी आहे, म्हणून समाजासाठी लावतोय असं नाही. जीवावर उद्धार होणारा माणूस तेही समाजासाठी एकमेव माणूस आहे. आपण म्हणतो ना शिवाजी महाराजांना, राजा आमच्यासाठी तुम्ही पुन्हा या, आमच्यासाठी पुन्हा जन्म घ्या, आलेत शिवाजी राजे. पण कोण, मनोज दादा जरांगे पाटलाच्या रूपानं आलेत, आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण माणसाची काय अवस्था आहे, जेव्हा अंतरवाडीला जाल तुम्ही, 14 तारखेला गेला असताल तुम्ही, पण आत्ता जा काय परिस्थिती कळेल तुम्हाला. इकडं आपण कितीही गेलो, लोक सेल्फ्या काढतात, फोटो काढतात, त्यांच्याजवळ जातात, पण आता सध्याच्या काळामध्ये जा, त्यांच्याकडे पाहून त्यांच्या जवळही उभं राहावं वाटत नाही. कारण मी सकाळी पाहून आले त्यांना, अन्न पाण्याचा त्याग करणं एवढी सोपी गोष्ट नाही हो. त्या आईचं, त्या लेकरांचं काय अंतकरण म्हणत असेल. आपला बाप आज मरणाच्या दारात उभा आहे, तोही समाजासाठी, पण माणूस अजिबात माघार घ्यायला तयार नाही. तिथं गेल्याच्या नंतर माणूस फक्त लांब उभा राहून त्यांच्याकडे पाहत राहतोय, तिथून जावंही वाटत नाही. पण विनंती आपण सगळ्यांच्या माध्यमातून करायची आहे, सरकारला सांगणं आहे. आपलं लाख गेले तरी चालतील, पण आपला लाखाचा पोशिंदा जर गेला तर खूप वाईट परिस्थिती होईल, सांगेल मी तुम्हाला. कारण तो जगला पाहिजे, तो जगणं फार गरजेची गोष्ट आहे. सगळा समाज तिथे जाऊन रडतोय, मनोज दादांना फक्त विनंती करतोय, दादा तुम्ही काही करू नका, जेवण करू नका, तुम्ही अन्न खाऊ नका, पण आमच्यासाठी रोज फक्त एक घूट पाणी घ्या. एक घूट पाणी घेत नाहीत का? खूप जणांनी सांगितलं तुम्हाला काही पदवी पाहिजे का? मराठ्यांना आरक्षण मिळून देणं हीच माझी खूप मोठी पदवी आहे, सांगता येते, हीच खूप मोठी पदवी आहे, दुसरं काही नाही पाहिजे मला. आणि माघार घेणारे ते नाहीत. एकदा घरातून माणूस बाहेर पडला, समाजासाठी बायकोला सांगितलंय, आम्ही स्वतः भाषण ऐकलंय, बायकोला सांगितलंय, परत जर आलो तर तुझा, आणि नाही आलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राही. कोण सांगणार आहे असं? मी सांगेल तुम्हाला, माणसानं जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, माणसानं मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं, आणि माणसाला लढावं कसं मनोजदादा जरांगे पाटलाकडून शिकावं. जेव्हा परिस्थिती तिथं जाल तुम्ही, आज मी काही व्हिडिओ पाहिले, कंटिन्यू तिथं राहून बसणं तिथून पाहणं होत नाही आपल्याला. मोबाईलवरती पहा तुम्ही, हातामध्ये माईक आहे, थरथर हातपाय कापतायत, बोलता येत नाही, उठून बसता येत नाही, लोडाला कवटाळून बसलेत, माईक हातामध्ये घेतायत, हातपाय थरथर कापतायत, हातातून माईक गळून पडलाय त्यांच्या, बोलता येत नाही, झोपून बोलतायत, जास्त दिवस बोलणार नाही, 2-3 दिवस, आज 2 दिवसात जर काही निर्णय घेतला तर ठीक आहे, पण 3-4 दिवसाच्या नंतर माझी परिस्थिती वाईट होईल, मी तुम्हाला पाहू शकणार नाही.
आज आम्ही पाहिलंय बरच डोळे उघड झाप चालू होती त्यांचे, बोलणं तर दूर राहिलं. मलाही तुम्हाला सांगणंय, लाखासाठी समाजासाठी आज मरणाच्या दारामध्ये मनुष्य दादा आपल्यासाठी आहेत, पण आपण त्यांना जाणलं पाहिजे. आपण सगळ्यांनी विनंती करायची भगवान परमात्म्याला, देवा आम्हाला काही देऊ नको, काहीच देऊ नको, पण आमच्या वाघाची जी विनंती ना, ती विनंती फक्त मान्य व्हावी आणि आमचा वाघ कायम आमच्यावरती या महाराष्ट्रामध्ये राज्य करत राहावा. सगळ्यांनी आपण विनंती करायची. मी तुम्हाला सांगेल, प्रत्येक जणांना जरी रोज रोज नाही जाणं झालं, तर या दोन चार दिवसामध्ये रोज एक एक जरी गाडी, एक एक माणूस जरी तिथे जाऊन पाहून आला ना, तर तुम्हाला कळेल नेमकं काय पद्धत आहे. आपण इथे बसून एवढं आहे. दुसरं सांगते तुम्हाला, तिकडे मनोज दादा जरांगे पाटील आहेत, हे तर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे अंशच, पण त्यांचाच भाऊ आज इथं आपल्यासाठी आपल्या समोर आहे. इथं बसून आपण पाहतोय, आम्ही दादाला पाहतोय आपण इथं बसून. तुम्हाला सांगू मी, घर दार प्रॉपर्टी सगळं काही त्यांच्या घरी आहे, स्वतः शिक्षण घेतलेलं आहे, पण अशाही काही परिस्थिती आहे आमच्याच भावांना शिक्षण घेऊ नाही, नोकऱ्या भेटत नाहीत, आत्महत्या करण्याची वेळ येते, मशी मागे जाण्याची वेळ येते, आरक्षण मागत नाही आम्ही गव्हाण तांदुळासाठी, आम्हाला फक्त आमचा हक्क पाहिजे. हुशार आहेत आपले लेकर, इकडे जर शेती करावी, शेतीमध्ये पाऊस नाही, भरपूर मी परिस्थिती पाहते महाराष्ट्रामध्ये फिरते, पाऊस नाही, शेतकऱ्यानं करायचं काय, फक्त म्हणण्यापुरता बळीराजा नाही, शेतामध्ये पाऊस नाही, पीक पिकत नाही, पीक पिकवण्यासाठी मजूर लावावं लागतात, जेवढा खर्च केलाय तेवढा खर्च निघून जातोय, पीक आपल्याला मागं काही उरत नाही, जरी पीक निघलं त्याला भाव लागत नाही. आणि इकडे पोरं शिकायला गेली, हुशार लेकर आहेत, गावामध्ये पहिला दुसरा शाळेत पहिला दुसरा जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पहिले येतात, पण वडिलांना लेकरांना भरण्यासाठी फी नाही, पैसे नाहीत म्हणून लेकरांना घरी राहावं लागतंय. आपल्या या वाघानं सगळ्या मराठा जातींसाठी, या मराठासाठी, या समाजासाठी एवढा मोठा लढा हाती घेतलाय. सर्वांनी फक्त एकच विनंती करायची आहे भगवंताला, छत्रपती शिवाजी महाराज, मनोज दादा जरांगे पाटलांच्या रूपानं मराठा समाजामध्ये लाखाचा पोशिंदा म्हणून, आपला वाघ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज म्हणून आपल्यामध्ये अवतरलेले आहेत. पण भगवंताला प्रार्थना करायची आमच्या देवानं, देव आहे आपल्यासाठी तो, देव आहे आपल्यासाठी. आमच्या देवानं जी विनंती केली, जो अट्टा आज धरलाय, ती इच्छा भगवंताला प्रार्थना करायची, तेवढी इच्छा आमच्या वाघाची, आमच्या देवाची पूर्ण होऊ द्या.